गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण बघणार आहोत की आ, सिम टॅप कसं काढायचं पूल टॅप कसं काढायचं लिटर टेबल कसं काढायचं आणि व्हॅरियंट वन व्हॅरियंट टू हे पुन्हा एकदा एल सी प्रोसेसिंग एक शॉर्ट सी रिव्हिजन त्याची घेऊया मी पॉज करतो आणि दोन मिनिटात वापस येतो फाईन तर हे बघा हा प्रोग्राम मी लिहून घेतला आहे आता या प्रोग्रामचं मी काय करतो एल सी प्रोसेसिंग आपण करून घेऊया ओके फायन स्टार्टला एल सी नसतो ओके फाईन रीड ए फाईन रीड ए याला किती स्टार्ट थ्री हंड्रेड भेटेल याला एल सी किती भेटेल थ्री हंड्रेड नेक्स्ट लाईन थ्री हंड्रेड वन ओके असं कुठपर्यंत जाईल आता ओके हे बघ इथपर्यंत जाईल आता थ्री हंड्रेड एक एक लाईन एक्झिक्यूट होते तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सात तीनशे सात ओके आता एल टी आर जी हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाले याला, याला सगळं एल सी नसतो ओके एल टी आर जी ओरिजिन त्याच्यानंतर स्टार्ट एंड यांना एल सी नसतो ओके मग याला याला नाही भेटणार परंतु एलटी स्टेटमेंट एक्झिक्युट झाल्यानंतर याच्या वरती जेवढी लिटरल आहे त्यांना काय होतं अलोकेशन होतं मेमरी अलोकेशन होती ओके मग याच्या वरती वरून खाली बघायचं लिटरल इथून वरती आणि याच्या इथून खाली आणि याच्यावरती लिटर बघत चालायचे लिटर 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 कसा ओळखता समोर सिम्पली इक्वल टू साईन असतं बघा हा लिटर सापडला आता याला कोणतं भेटेल याच्यानंतरचा ॲड्रेस याला भेटेल म्हणजे इक्वल टू फोर याला किती ॲड्रेस भेटला तीनशे सात नंतरचा तीनशे आठ याला भेटला याच्यानंतरचा कोणता असता त्याला तीनशे नऊ भेटला असता ओके कोणता अजून एखादा असतं तीनशे दहा असं भेटलं असतं ओके मग प्रिंट सीला आता याला तीनशे आठ गेला याला भेटेल तीनशे नऊ ओके तीनशे दहा ओके नंतर आता डी एस काय म्हंटलय हंड्रेड म्हंटलय ओके मग आता तीनशे दहा हे बरोबर आहे याला भेटतंय तीनशे अकरा पण याने किती ए जी लाईन होती याने किती मेमरी अकोली शंभर केली म्हणून जी नेक्स्ट लाईन आहे तिला किती येईल याला तीनशे अकरा भेटला मग हा तीनशे अकरा प्लस हंड्रेड किती होईल चारशे अकरा ओके नेक्स्ट लाईनला चारशे अकरा चारशे अकरा आणि नेक्स्ट लाईनला याने टू अक्व केलं म्हणजे चारशे तेरा ओके त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट लाईनला चारशे याने काय झिरो केलंय म्हणजे चारशे चौदा याने तीन केलंय चारशे चौदा म्हणून चारशे तीन चारशे सतरा ओके पुन्हा दोन चारशे सतरा आणि दोन चारशे एकोणावीस ओके अशा प्रकारे आपलं काय झालं हे एल सी प्रोसेसिंग इथं एंड झाला ओके जर सपोज आता याच्या खाली सपोज हे एलटीआर स्टेटमेंटच्या खाली एखादा लिटरल आला असता तर त्याला केव्हा मेमरी अक्युपाय झाली असती ज्या वेळेस तुमचं एंड स्टेटमेंट एक्झिक्युट झालं असतं मग एंड स्टेटमेंटच्या वरती आणि एलटीआरजी स्टेटमेंटच्या खाली जेवढे लिटरल त्यांना नेक्स्ट टाइम मेमरी अलोकेट झाली असते म्हणजे या सपोज याच्या खाली जर असतं प्रिंट सीच्या खाली इथे जर कुठेतरी एखादा लिटरल असता तर त्याला कोणती केव्हा मेमरी अलोकेट झाली असती ज्या वेळेस टी ची स्टेटमेंट एक्झिक्युट केलं किंवा एंड स्टेटमेंट एक्झिक्युट होईल मग <laughs> याच्या खाली काय सपोज सगळ्यांना हे झालं असतं एंड स्टेटमेंट एक्झिक्युट झालं तर चारशे इथे लाख लिटर असतं आणि इथे एकाच लिटर असतं तर चारशे एकोणावीस याला भेटला असता वीस आणि याला भेटला असता एकवीस ओके एंड स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर फाईन नाव आपल्याला बघायचं सिम्बॉल टेबल लिटर टेबल आता मी त्याचं स्ट्रक्चर काढून घेतो आणि त्यानंतर तुम्हाला विजिट करतो पुन्हा बघा हे सिंबॉल टेबलचे एवढे कॉलम्स आहेत ओके काय काय आहे सिंबॉल म्हणजे सिंबॉलचं नाव ॲड्रेस डिफाईन डिफाईन केलं की यूज यूज केलं की आणि लेंथ ओके सिंबॉल आता हे बघा ह्या प्रोग्राममध्ये सिम्पल सांगितले ज्यांच्या नावासमोर डी एस डी सी वगैरे असतं ते सिंबॉल टेबलमध्ये टाकून घ्यायचे मग सगळ्यात पहिलं तर सिंबॉल हा पडला ए सिंबॉल ए त्याचा ॲड्रेस किती आहे तीनशे अकरा ओके किती ॲड्रेस आहे त्याचा तीनशे अकरा डिफाईन केलाय का तो येस इथे व्हायला आहे यूज केला का तो वरती यूज वापरलाय का तो येस वापरला so आहे सो वाय त्याची लेंथ किती लेन्थ आहे हंड्रेड दुसरा सिंबॉल बी त्याचा ॲड्रेस किती आहे चारशे अकरा डिफाईन आहे का आहे वरती वापरलाय का येस वापरला आहे लेंथ किती आहे टू नंतर झिरो सिंबॉल एस झेड ई आर ओ ओके ॲड्रेस किती ॲड्रेस त्याचा चारशे रा डिफाइन का येस वरती यस हेर इज यूज सो वाई लेंथ क्या है जीरो सी ऐड्रेस चारशे चौदह यूज के लिए का सी डिफाइन के लाए का यस येस वै कापरला है लेंथ सी ची थ्री एक्स ऐड्रेस चारशे सत्रह यू आहे का डिफाईन केलायस डिफाईन केलाय वापरलाय का एक्स येस इथे वापरलाय येस त्याची लेंथ टू सिंपल याला म्हणतात सिम सिम्बॉल टेबल किंवा सिम टॅब ओके पुन्हा पूल टेबल आता काढून दाखवतो ओके फाईन तर हे दोन बघूया आता लिट्रल टेबल त्याला लिट म्हणतात आणि पुल टॅब त्याला पूल टॅब असं म्हणतात ओके आताच याच्यात एकच फील्ड आहे फुल नंबर आणि याच्यात दोन फील्ड आहे लिटरल आणि लिटरलचा ऍड्रेस तर किती लिटरल आहे आपल्या प्रोग्राम मध्ये सिंपल एकच लिटरल आपल्याला सापडले तो म्हणजे इकडं इक्वल टू फोर मग तो लिटर लिहून टाकवायचा कोणता लिटरल आहे तो आपला फोर इक्वल टू फोर लिहिलं तरी चाललं आणि त्याचा ॲड्रेस तर किती किती ऍड्रेस भेटलाय त्याला तीनशे सात नंतरचा एलटीआर चे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं लिटरला ॲड्रेस भेटतो किंवा एंड स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर काय होतं लिटरला ॲड्रेस भेटतो तर मग एलटीआर चे स्टेटमेंट एक्झिक्युट झालं आणि त्याच्या वरच्या नंतर चाल तीनशे सात नंतरच किती भेटलं त्याला तीनशे आठ वरती लिटर म्हणजे तीनशे आठ ओके मग याचा ॲड्रेस काय झाला इथे तीनशे आठ ओके कितव्या पुलला भेटला म्हणजे कितवे इथपर्यंत झालं इथपर्यंत एक्झिक्यूट झालं ओके नंतर त्याला मेमरी अलोकेट झाली ओके त्याच्यानंतर सपोज इथे खाली एखादं लिटरल असतं मी म्हटलो नाही तुम्हाला इथे एक लिटरल असता आणि सपोज ह्या स्टॉपच्या वरती एक लिटरल असतं इथे तर हा पहिला पूल झाला आणि या, याला जो ॲड्रेस भेटला असता हा सेकंड पूलला गेला असता ओके जर इथे एखादा लिटर असतं तर इथे दुसरा पूल आला असता पण इथे नाही मग याला कोणत्या पूलला भेटला तर एक नंबरच्या पूललाच काय झालं याला एक नंबरच्या पूललाच म्हणजे किंवा फर्स्टलाच आपण म्हणूया याला काय झालं ऍड्रेस भेटला दॅट इट इतकं सिम्पल आहे आणि खूप सिंपल आहे हे एक्झाम्पल हे असं बघून घ्या तुम्ही मी पूर्ण दाखवतो तुम्हाला क्लिअरली दिसतंय का ओके फाईन बघा हे प्रोग्राम आहे त्याचं एल सी प्रोसेसिंग केलं आता मी त्याचं व्हॅरियंट वन व्हॅरियंट टू काढतो आणि एका मिनिटात लगेच वापस समजून सांगतो ठीक आहे डन हे बघा स्टार्ट थ्री हंड्रेड स्टार्ट कोणती डिरेक्टिव्ह आहे ऍसिमलेटिव्ह टीव आहे म्हणून ए डी आणि झिरो वन स्टार्टचा कोड ओके त्याच्या पुढे तीनशे तीनशे हा काय आहे कॉन्स्टंट सो सी थ्री हंड्रेड आफ्टर दॅट रीड रीड ही कोणती डिरेक्टिव्ह आहे ऍसिम्युलेटिव्ह सो क्लास आय एस रीड चा कोड कोणती आहे झिरो नाईन आफ्टर दॅट ए ए हा सिम्बॉल सो यस सिंबॉल वन सेम आय एस झिरो नाईन सिम्बॉल ओके okay. मु आर मु आर कोणती आहे आय एस आहे किती नंबरची आहे चार नंबरची त्याच्यानंतर एआरजी किती नंबरचं रजिस्टर एक नंबरचं रजिस्टर त्याच्यानंतर सिंबॉल वन सिंबॉल वन येस वन ओके ऍड सेम आय एस एक नंबरची एआरजी साठी इथे वन सिंबॉल टू मू एम साठी आय एस पाच नंबरची इन्स्ट्रक्शन आहे एआरजी साठी वन सिंबॉल थ्री मल्ट साठी सेम तसंच करणार आपण आय एस झिरो थ्री एआरजीचा वन आणि हा काय आहे तुमचा लिटरल आहे म्हणून एल आणि लिटरल एक नंबरचा ओके त्याच्यानंतर सब सब ही कोणती आहे आय एस किती नंबरची सहा नंबरची एआरजी म्हणून त्याचा आला वन एआरजी बी आर जी असतं दोन आला असता ओके नंतर एक्स म्हणजे सिंबॉल सिंबॉल किती नंबरचा पाच नंबरचा हे कुठं भेटते आपल्याला इथे भेटते सिंबॉल टेबलमध्ये ओके हे बघा इथे आपण नंबरिंग दिलं एक दोन तीन चार आणि पाच इथे आपलं नंबरिंग जर दिलं तर आपल्याला सिंबॉल पण कळून जातो सिंबॉल किती नंबरचा आहे ओके झाला ओके त्याच्यानंतर कुठे होतो आपण कम्पेअरला मग कम्पेअर ही कोणती डिरेक्टिव्ह आहे सेम आय एस ओके आय थिंक इट्स वी आर हिअर ओके आय एस सिक्स नंबरची आहे ए आर जी आणि सिंबॉल किती नंबरचा आहे तर पाच नंबरचा आहे ओके एल टी आर जी काय आहे ऍडव्हान्स डिरेक्टिव्ह आहे म्हणून एडी किती नंबरची फाईव्ह नंबरची प्रिंट सी आय एस दहा नंबरची आहे सी सी काय आहे सिंबॉल सो सिंबॉल एस आणि थ्री ओके स्टॉपसाठी काय लिहिणार आपण आय एस इम्परेटिव्ह स्टेटमेंट आणि किती नंबरचं आहे झिरो झिरो त्याच्यानंतर ए कन्सिडर नाही करणार डायरेक्ट हेच कन्सिडर करणार ओके okay? आपण करण्यासाठी काय करतो हे मधली लाईन कन्सिडर करतो ओके सो डीएस डी एस हे काय आहे डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट सो डीएल आणि डीएसचं काय आहे दोन नंबरची म्हणून दोन ओके इथे काही नाही इथे काय पुढे कॉन्स्टंट कॉन्स्टंट हंड्रेड ओके सेम डीएल दोन नंबरची आहे डी एस ओके डी एस दोन नंबरचा आहे डीएस कॉन्स्टंट टू आता डी सी आलं ओके म्हणून डी एल डी सी एक नंबरचं आहे म्हणून वन आणि सी कॉन्स्टंट झिरो ओके सेम डी एस साठी डी एल डी ए डी एल झिरो टू कॉन्स्टंट थ्री डी एल झिरो टू डीए डीएस दोन नंबरचा आहे कॉन्स्टंट टू आणि एंडसाठी ए डी आणि एडी असेंब्लर डिरेक्टिव्ह आणि दोन नंबरचा आहे याच पद्धतीने तुमचा कोणता आहे तुमचा आहे व्हॅरियंट टू त्याच्यामध्ये फक्त काय होणार नाही हे जे हे जे आहेत हे कोणतं आपण म्हणून याला रजिस्टर हे रजिस्टर हे रजिस्टर प्रोसेस होणार नाही हे जे सिंबॉल आहे हे सिंबॉल प्रोसेस होणार नाही आणि जो लिटरल आहे हा लिटरल तो प्रोसेस होणार नाही बाकी सगळं ऍज इट इज असेल ओके हे बघा मी दाखवतो ते सुद्धा तुम्हाला हे बघा सिंबॉल जे आहे ते सिंबॉल ऍज इट इज राहिले रजिस्टर तुमचे ऍज इट इज राहिले सिंबॉल तुमच्या ऍज इट इज राहिले तुमचा लिटरल सुद्धा ऍज इट इज राहिला हा होता कुठे केला तो लिटरल इथे होतं कुठेतरी ओके okay? एल वन लिटरल केला त्यांनी प्रोसेस पण तो, तो सुद्धा होता ओके त्याच्यानंतर एआर जी सेम बाकी सगळं ऍज इट इज आहे ओके फायन इथे आपलं चॅप्टर संपलंय सगळ्यांनी याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करा जमेल तुम्हाला ठीक आहे चलो फायन क्वेरी असेल तर कॉल करा मेसेज करा फाइन ओके फाइन बाय देन गुड नाईट गुड बाय